नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला माझ्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे। तर इथे एक फॉरेस्ट आहे, यांनी मेंटेन केलेलं आहे। साधारणतः 5 किलोमीटरचा हा हे जंगल आहे पूर्णपणे, आणि मी इथे मागे राहतो आहे। तुम्हाला दिसत असेल रूम, ही या रूममध्ये राहतो आहे आणि ते जवळच हे फॉरेस्ट आहे। तर मी तुम्हाला फॉरेस्ट दाखवतो पूर्णपणे आज। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर या फॉरेस्टमध्ये दोन्ही वेळेस यूज होते, समरमध्ये पण आणि विंटरमध्ये पण। समरमध्ये इकडे डिस्क वगैरे खेळतात, इकडे बरेच खेळ खेळतात, त्यातले थोडे खेळ मलासुद्धा माहीत नाहीत, पण तुम्हाला मी दाखवतो आता हे पूर्णपणे। मी हा व्हिडिओ का बनवतो आहे तर म्हणजे स्नो चालू व्हायच्या अगोदर आणि स्नो चालू झाल्यानंतर इथे किती बर्फ असतो हे तुम्हाला दिसेल। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। माझ्या मागे वगैरे परिसर तुम्हाला सगळं रिकाम दिसते। थोडा थोडा बर्फ पडलेला मागच्या आठवड्यामध्ये, पण आता परत मेल्ट झालेलं आहे। आज टेम्परेचर 1 ते 2 डिग्री आहे, पण इथून पुढे कमी होत जाणार आहे कारण की विंटरला सुरुवात झालेली आहे। मी जॅकेट वगैरे घातलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। तर आता हे जे ग्राउंड दिसते वरती, तुम्हाला हा लाईट पोल दिसत असेल, एक मिनटं दाखवू दे। तर हे स्कीईंगसाठी वापरलं जातं। स्कीईंगचा मी फोटो व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, तुम्हाला आयडिया येईल। थोड्या लोकांना माहीत असेल बर्फामध्ये स्कीईंग केलं जातं। आणि जी वरची लाईट पोल दिसते हे इथे पूर्ण रात्रीसुद्धा लाईट वगैरे असते। बरेच लोक इकडे जॉगिंगसाठी वॉकिंग वगैरे करण्यासाठी येतात समरमध्ये पण, आणि विंटरमध्ये फक्त हे स्कीईंगसाठी असतं। स्कीईंग काय आहे तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी फोटो अपलोड केलेला आहे त्याचा। तर चला आज मी तुम्हाला जंगल सफारी घडवतो पूर्णपणे। 1-5 किलोमीटरचं हे जंगल आहे असंच, यांनी हे पूर्ण लाईटिंग वगैरे मेंटेन केलेलं आहे इकडे सगळीकडे। तर मी बॅक कॅमेरा ऑन करून तुम्हाला दाखवतो। आणि ते एक डिस्कचा जो खेळ आहे तो पण इथे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। तो काही मी गेम खेळलेला नाही आजपर्यंत, पण इथे लोक खेळतात, ते बरेच ठिकाणी त्याचे पॉईंट वगैरे बनवले आहेत, त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे डिस्कचा, तुम्हाला त्याची आयडिया येईल। कदाचित काही लोकांना माहीतसुद्धा असेल ते डिस्क वगैरे। एक मिनटं, आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे डिस्कचा, आणि इथे एक पाटी दिलेली आहे, याच्यावरती डिटेल्स दिलेले आहे सगळे, किती 118 मीटरपर्यंत असतं ते, त्याचा मला काही जास्त माहीत नाही आहे, मे बी तुम्हाला माहीत असेल। तर हे पूर्णपणे जंगल आहे आणि पूर्णपणे मेंटेन केलेलं आहे। बरेच लोक इकडे फिरण्यासाठी वगैरे वॉकिंगसाठी वगैरे येतात समरमध्ये, आणि विंटरमध्ये हे ॲज अ स्कीईंगसाठी यूज होतं। भारी वाटतं इकडे जंगल निसर्गामध्ये फिरायला, आणि म्हणजे असं झाडांची वगैरे वृक्षतोड वगैरे म्हणतो आपण, तसं काही केलेलं नाही आहे, खूप काळजी घेतात ते निसर्गाची। हां बघ, भरपूर म्हणजे खूपच इकडे झाडं वगैरे दिसत असतील तुम्हाला समोर वगैरे। इकडे एक व्यक्ती चालतसुद्धा चाललेली आहे। सूर्य मावळतो इकडे, संध्याकाळचे 3 वाजलेत, आता सूर्य मावळतो। डे लाईट सेव्हिंग चालू झालेलं आहे, म्हणजे आता दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते। खूप इकडं निसर्गचक्र अवघड आहे, आपल्या भारतासारखं काही नाही आहे इकडं। 24 तासाचं हा 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस, असं काही नाही आहे। थोडं धुकं पडल्यासारखं दिसत असेल तुम्हाला, आणि एक 1/2 तासामध्ये आता संध्याकाळ होईलच जवळजवळ। सूर्य मावळतो आहे तिकडे, हे तुम्ही दृश्य बघून घ्या आता, नंतर स्नो चालू झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो किती स्नो असतो इकडे। हे पूर्णपणे स्कीईंगसाठी यूज होतं, ही हा जो चढ दिसतोय तुम्हाला, इथून स्कीईंग वगैरे करत येतं ते विंटरमध्ये, तुम्हाला कळेलच पुढच्या आठवड्यामध्ये स्नो चालू होईल आता इकडे।
भारी इकडे पण सेफ आहे, इकडे असं काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे वन्य प्राणी वगैरे असं काही नसतात इकडे, स्नेक वगैरे असतात पण एवढं काही असं हार्मफुल वगैरे नसतं इकडे, त्यामुळे बरेच लोक वॉकिंगसाठी वगैरे येतात, जे वयस्कर लोक वगैरे आहेत ते इकडे भरपूर येतात. चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं आहे. मागाशी इथून आम्ही आलेलो आहोत, सुरुवातीचा व्हिडिओ इथून. तर भरपूर असं 5 किलोमीटरपर्यंत हे पूर्णपणे जंगल आहे असं, म्हणजे आणि ट्रॅक मेंटेन केलेला आहे. हा ट्रॅक जो दिसतोय आपण आता चालत आहोत, हा स्कीइंगसाठी यूज होतो पूर्णपणे. विंटरमध्ये इथे वॉकिंग करण्यास अलाउड नसतं, कारण की ते स्कीइंगच करावं लागतं याच्यावर. तुम्हाला हे रिकाम रिकाम वाटत असेल पण स्नो नंतर तुम्हाला दाखवतो मी, एक 10 दिवसानंतर एका याचा व्हिडिओ येईल तुम्हाला तुमच्यासमोर, कारण की 10 दिवसानंतर वेदर फॉरकास्ट दाखवत आहे की स्नो चालू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल की किती बर्फ असतो ह्या रस्त्यावरती आपण चालत आहोत इकडे. मुळात म्हणजे इकडे लोक कंटिन्युअस फिरत असतात इकडे, म्हणजे आपण विंटर आहे म्हणून असं कोणी घरामध्ये वगैरे नसतं, थोडंफार बाहेर असतात म्हणजे इकडे, कारण की पूर्णपणे दिवसभर घरात बसणं काही डिप्रेशन येण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे इकडे कसं असं ग्राउंड वगैरे आहे आणि इकडे फॉरेस्टमध्ये वगैरे जायला भेटतं आणि पूर्णपणे सेफ आहे, असं काही कोणताही चुकीचा प्रकार इकडे घडत नाही बाहेरच्या देशामध्ये, त्यामुळे लोक इकडे लहान मुलंसुद्धा इवन इकडे फिरत असतात इव्हिनिंग टाईमला वगैरे. आता तिकडे एक व्यक्ती येते तुम्हाला दाखवतो मी. तर खूप निसर्गामध्ये फिरलेल्याचा खूप फायदा असतो, जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर किंवा तुमचं मन लागत नसेल तर तुम्ही जसं निसर्गामध्ये जाल तसं तुमच्यावरती तुमच्या मनावरती लगेच त्याचे परिणाम दिसून येतात, तुम्हाला लगेच थोडंफार बरं वाटायला लागतं, त्यामुळे निसर्गात वॉक करणं हे कधीच चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, आपल्या मनासाठी, शरीरासाठी पण म्हणा, सगळ्याच गोष्टीसाठी. तर हा खूप मोठा परिसर आहे, साधारणतः 5 किलोमीटरचं हे सगळं जंगल आहे असं, आणि हा ट्रॅक पण मेंटेन केलेला आहे असा, रस्ता दिवसा असा पूर्ण तिकडून फिरून येतो. तर मी बऱ्यापैकी दाखवलेलं आहे तुम्हाला, आता मी विंटरनंतर म्हणजे स्नो झाल्यानंतर मी तुम्हाला परत व्हिडिओ बनवतो इथे,
म्हणजे इथे किती बर्फ असतो हे तुम्हाला या व्हिडिओमधून दिसेल। हा पूर्णपणे आता विदाउट स्नोचा व्हिडिओ आहे, म्हणजे इथे तुम्हाला कुठे बर्फ वगैरे काही दिसत नाही आहे, पण आता 15 दिवसानंतर इकडे परत स्नो होईल त्यावेळेला तुम्हाला इथली परिस्थिती दाखवतो। अक्षरशः इथून जाता येत नाही, एवढा 8 सेंटीमीटरपर्यंत स्नो होता मागच्या वेळेस। पण चला आता मी पूर्णपणे परत तुम्हाला 10 दिवसानंतर इथला व्हिडिओ बनवतो। थँक्यू, धन्यवाद, बाय।